नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिसवाला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्याकडे बघा, हे एल जीचं फ्रीज आलेलं आहे इन्व्हर्टर मॉडेलचं, याला आपण आज रिपेअर करणार आहोत। याला PCBचा प्रॉब्लेम आहे, कॉम्प्रेसर स्टार्ट होत नाही आहे। तर आपण याचं ट्रायल घेणार आहे आणि टेस्टिंगसुद्धा करणार आहोत। तर आपण आता पाठीमागे जाऊया। हे एल जी इन्व्हर्टर मॉडेल आहे, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, मी अगोदरच इथे PCB खोलून ठेवलेली आहे याची टेस्टिंगसाठी। जर पूर्ण व्हिडिओ टाकत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला आणि बघायलासुद्धा कंटाळा येईल तुम्हाला, त्यामुळे मी शॉर्ट करून एडिट करून टाकतो आहे व्हिडिओ। हा PCB बघा मित्रांनो, इन्व्हर्टर मॉडेलमध्ये येतो हा PCB, दुसऱ्या कोणत्याही मॉडेलला येत नाही। आता बघा, आपण इथून पिन काढून घेऊयाची। आपण नाही का याची तीन प्रकारे टेस्टिंग करणार आहोत। एक आहे आपली युनिव्हर्सल PCB जी मी कॉम्प्रेसर टेस्टिंगसाठी यूज करतो। आता याला मी स्टार्ट करून बघतो अगोदर। आता याला मी स्टार्टिंग साईड आपलं स्टार्ट करून दिलं आहे, त्याला 15 मिनिट लागतात इन्व्हर्टर मॉडेल PCBला स्टार्ट होण्यासाठी। आणि आपल्याकडे मी तुम्हाला सांगत होतो ना की आपल्याकडे तीन प्रकारे आपण PCB चेक करतो। आता ही जुन्या याच्यावर आपण लावलेली आहे कस्टमरची। आता आपण माझ्याकडे एक युनिव्हर्सल PCB आहे, टेस्टिंग PCB, मी ती कॉम्प्रेसरला डायरेक्ट लावून कॉम्प्रेसर चालू आहे किंवा बंद आहे ते आपल्याला कळेल। आणि एक नवीन PCB आहे, हे बघा, ही आपली टेस्टिंग PCB आणि एक नवीन PCB, ही आपली टेस्टिंग PCB आहे, हिच्यावर फक्त आपण टेस्ट करतो कॉम्प्रेसर चालू आहे किंवा बंद आहे म्हणून। ठीक आहे, आता आपण काय करू, आता याला स्टार्ट करून पाहूया, कारण त्या जुन्या PCBवर कॉम्प्रेसर स्टार्ट होत नाही आहे। आता मी माझ्या याच्यावर युनिव्हर्सल PCBवर त्याला स्टार्ट करून बघतोय। चला तर त्याचं कनेक्टर काढून घेऊ आपण। इथून कनेक्टर काढून घेतल्यानंतर आपलं इथे युनिव्हर्सल PCBचं जे कनेक्टर आहे तिथे लावणार आपण कॉम्प्रेसरला। ओके, कॉम्प्रेसरला आपण हे कनेक्टर आता इथे इन्स्टॉल केलं आहे। मित्रांनो, आता बघा, हे युनिव्हर्सल PCBत कसं आहे, हे आपले जे नवीन PCB असतं इन्व्हर्टर मॉडेलचे, ह्या लगेच स्टार्ट नाही होत। आता ही माझी जी युनिव्हर्सल PCB आहे, मी पिन टाकल्यानंतर स्टार्ट केल्यानंतर लगेच आवाज येणार। स्टार्ट केल्यानंतर हे बघा मित्रांनो, आता लगेच आवाज यायला सुरुवात झाली, हे कॉम्प्रेसर स्टार्ट झालं आहे बघा। आता याला थोडा वेळ आपण चालू देऊ याच्यावर, या PCBवरती। कॉम्प्रेसर तर चालतंय आणि इकडे हिटिंग पण होते डिस्चार्ज लाईन। फिल्टर आहे, फिल्टर पण गरम होते थोडं। चला आता आपण समोरून बघूया की कूलिंग येते किंवा नाही येते। जस्ट आपल्याला 15 मिनिट झाले त्याला स्टार्ट करून, आता थोडी थोडी कूलिंग दिसते। लगेच हिच्यावर कसं फ्रॉस्टिंग दिसणार नाही तुम्हाला, इथे बर्फ जमणार नाही, थोडा वेळ लागतो 1.5 ते 2 तास, त्यानंतर तिथे बर्फ दिसतो किंवा मग अर्धा एक तास तरी लागतो की तिच्यावर आपल्याला बर्फ दिसण्यासाठी। तर आपण हे लगेच टेस्ट करतो आहे। तर चला, आपली ही जुनी PCB आहे ना, तोपर्यंत आपण यावर कनेक्टर लावून घेऊ। जुन्या PCBवरची कनेक्टर काढून आपण नवीन PCBला अटॅच करतो आहे। यावर बघा मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे सर्व कनेक्टर लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला कळेल काय प्रॉब्लेम आहे किंवा काय नाही। नाहीतर कनेक्टर एखादं जर लूज असेल तर ते प्रॉब्लेम कळणार नाही आपल्याला। प्रॉपर कनेक्टर लावायचे व्यवस्थित। आणि ह्या PCBमध्ये बघा, एक नवीन मॉडेल पण येते, एक सिंगल कॅपॅसिटर आणि 4 कॅपॅसिटर। आता ही 4 कॅपॅसिटरवाली म्हणून आपण ती 4 कॅपॅसिटरवालीच लावली। इथे सिंगल कॅपॅसिटरवाली PCB जी असते याच्यामध्ये, सिंगल डोअर इन्व्हर्टर मॉडेल LG फ्रीजमध्ये, तर ती इथे मॅच होत नाही। जिथे 4 कॅपॅसिटरवाली PCB असेल तिथे 4 कॅपॅसिटरवालीच PCB लावायची। अगोदर काही टेक्निशियनांनी लावलेलं आहे 4 च्या ठिकाणी सिंगल कॅपॅसिटरवालं,
आता नवीन मॉडेलला ते मॅच होत नाही. आता हे आपण नवीन पी सी बीला जॉईन केलेली आहे. आता आपण इकडे आपलं युनिव्हर्सल पी सी बी आता काढून घेऊ इथून कनेक्टर आणि पिन. ओके, आता इथून काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रीजची अगोदरची जे कनेक्टर आहे याला साईडला ठेवून द्या. आपण अगोदरचं जे कनेक्टर आहे आपण ते आता त्याला तिथे लावून देणार कॉम्प्रेसरला. कनेक्टर व्यवस्थित एक नाही ते चेक करून घ्यायचं आहे सर्वांनी. जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आता हे आपण करतो आहे त्याला, आता कनेक्टर लावून दिलं आहे आपण. आता इथे आपण आता लावून देऊ त्याला. आता स्टार्ट करून द्यायची. ओके स्टार्ट. आणि आता याला थोडा वेळ लागेल त्यामुळे मी थोडं आता स्किप करून किंवा कट करून तुम्हाला हा व्हिडिओ टाकणार आहे. कारण इथे बघा 15 मिनटं लागतात. आता इथे लाईट ब्लिंक झाला एक. आता हे जे मी स्टार्ट केलं आहे ना, आता बघा इथून आपल्याला किती वेळ लागतो, 15 मिनटं लागतात ही पी सी बी स्टार्ट होण्यासाठी. तर आता थोडा वेळ लागेल त्यामुळे एवढा व्हिडिओ मी टाकू शकत नाही 15 मिनटाचा आणि तुम्ही पण बघणार नाही, त्यामुळे मी तो कट केला आहे. हे बघा आता कॉम्प्रेसर इथे स्टार्ट झालं आहे बघा. ही जुनी पी सी बी होती. हे जुनी पी सी बी बघा मी इथं मार्क केलेलं आहे आय सीवरती त्याच्या, की आय सी खराब झालेली म्हणून. हे बघा इथे आता तुम्हाला दाखवतो मी, ती फुटलेली आहे. हे बॅक सीटने जे तार दिसतंय ना साईडने ते आय सीच्या, तिथे बघा त्या तारांजवळ ती क्रॅक झालेली आहे. ही पी सी बी रिपेअर होत नव्हती, याची आय सी आय भेटत नाही, त्यामुळे आपण हे आता नवीन इन्स्टॉल केली. इथे कॉम्प्रेसर आपलं व्यवस्थितपणे चालतं आहे. ओके, आता कूलिंग पण येत असेल आता थोडी थोडी. मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो.